पोटाचे ते नट पाहू नये छंद, विषयांचे भेद विषय रूप, अर्थी परमार्थ कैसा घडवू सके, चित्त लोभी भिके सोंगवाया, देवाची चरित्री दाखविती लीळा, लाघवाचा कळा मोहावया, तुका म्हणे चित्ती राहे अभिरास, दोघा नरकवास सारिखाचे। पोटासाठी जे नाटकामध्ये कामे करून वेगवेगळ्या प्रकारची सोंगे धारण करतात, नाना छंद करतात, त्यांचे दर्शन घेऊ नये, कारण त्यांच्या रूपाने नाना विषयांची नाना रूपेच व्यक्त झालेली असतात। ज्या ठिकाणी पैसे मिळवण्याचाच उद्देश असतो त्यात परमार्थ कसा काय असणार? चित्तामध्ये लोभ असताना देवाचे जरी सोंग घेतले तरी ते व्यर्थच असते। नाना प्रकारची सोंगे घेऊन देवांची चरित्रे आणि त्यांच्या लीला ते लोक दाखवतात, लोकांना मोहित करतात आणि चतुराईने सोंगे मोठ्या पटाईतपणे उठवतात। तुकाराम महाराज म्हणतात, पण त्यांच्या चित्तात अभिलाषा द्रव्याविषयी इच्छा असल्यामुळे त्या सर्वांचा काय उपयोग आहे? अशी सोंगे दाखवणारा आणि पाहणारा दोघांनाही सारखाच नरकवास घडतो। भुंकतीती द्यावी भुंकू आपण त्यांचे नये शिकू, भाविकानी दुर्जनाचे मानू नये काही साचे, होईल तैसे वळू फजित करावे ते खळू, तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडनाचे। जी दुष्ट माणसे असतात ती उगीचच भुंकत असतात, तर अशा माणसाला भुंकू द्यावं, आपण त्यांच्यासारखे कधी शिकू नये किंवा त्यांच्यासारखं करू नये। मात्र जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात त्यांनी दुर्जनांचे काही खरे मानू नये। ज्या उपायाने दुष्टांना फजित करता येईल त्या प्रकाराने त्यांना फजित करावे। तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना मारण्याचे काही पाप कुणाला लागणार नाही। जप करिता राग आला जवळी तो मांगू, नको भवताली जगी पाहू जवळी राखांगी, कुड्याची संगती सदा भोजन पंगती, तुका म्हणे ब्रह्म साधी विरहित कर्म। जप करीत असताना जर तुला राग आला तर तो विटाळाप्रमाणे समजावा, तुझ्या सभोवतालच्या जगामध्ये पाहू नकोस, तुझ्या भोवती कोण आहे हे न पाहता तुझ्या अंतकरणामध्ये क्रोधाला जागा देऊ नकोस, एवढेच तू पहा। तुझ्या जीवनामध्ये तुला वाईटाची संगत लागते का किंवा वाईटांच्या संगतीला भोजन घडते का, याविषयी तू नेहमी सजग राहा। तुकाराम महाराज म्हणतात, असे कर्मकांड विरहित नैष्कर्म्य असणारे जे ब्रह्म आहे ते साधून घे। काहीच मी नव्हे कोणी गावीचा, एकट ठाईचा ठाई एक, नाही जात कोठे येत फिरोनिया, अवघेची वाया विन बोले, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे, नाही अम्मा जावे मरावे लागतो, आहो अखंडित जैसे तैसे। तुका म्हणे नाव रूप नाही आम्हा, वेगळा ह्या कर्मा अकर्माशी। मी काहीच नाही आणि कोणत्याही गावाचं नाही, एकाच जागी असणारे जे काही आहे जे परब्रह्म आहे तेच मी आहे। मी कुठे जात नाही आणि कुठून फिरून परत माघारी येत नाही, माझे सर्व हे बोलणेही व्यर्थ आहे। मला कोणी आपले नाही तसा मी कुणाचाच नाही। आम्हाला जगावे लागत नाही आणि मरावे लागत नाही, आम्ही सदैव आत्मरूप आहोत, आम्ही जशी अखंडित आहोत तसेच आहोत। तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला नाव रूप काही नाही आणि कर्म अकर्म किंवा विधिनिषेध या सर्वाहून आम्ही पूर्णतः वेगळे आहोत। लोह गावास परचक्र वेढा पडला त्यावेळी अभंग 3। न देखवी डोळाईसा हा कांत, परपिढे चित्त दुखी होते, काय तुम्ही येथे नसालसे झाले, आम्ही न देखिले पाहिजे हे, परचक्र कोठे हरिदासांच्या वासे, न देखी जेत देशे राहतिया, तुका म्हणे माझी लाजविली सेवा, हीनपणे देवा जिने झाली। देवा हा आलेला जो दुःखद प्रसंग आहे तो माझ्या डोळ्यांनी पाहत नाही, इतरांना पीडा झाल्याचे मला भारी दुःख होते, तुम्ही काय येथे नाहीत असे झाले आहे का, पण हे संकट यापुढे आम्हाला दिसता कामा नाही। हरिदासांचा ज्या ठिकाणी निवास असेल त्या ठिकाणी असे परचक्र कुठून आले? ज्या ठिकाणी हरिभक्त राहतात तेथे संकटांना वाव कुठला? तुकाराम महाराज म्हणतात, देवा आजपर्यंत माझी सेवा लाजवलीस, या संकटाने माझे जिने हीनपणाचे झाले आहे। काय म्या मानावी हरिकथेचे फळ, तरी जे सकळ जनी ऐसे, उच्छेद तू असे हागे आरंभला, रोकडे विठ्ठला परचक्र, पापा विन नाही पाप येत पुढे, साक्षीशी रोकडे साक्ष असे। तुका म्हणे जेथे वसतील दासू,
तेथे तुझा वास कैसा आता। देवा मी आतापर्यंत जी हरिकथा केली त्याचं हे काय फळ मिळालं? असं हे परचक्र का बरे येते? हरिकथेचे फळ कोणते मानावे? हे विठ्ठला, आज सर्वांचा नाश तुम्ही आरंभला आहे या परचक्रावरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे। मूळचे पाप असल्याशिवाय पुढे पाप येत नाही याचाच प्रत्यय आणि अनुभव या ठिकाणी येत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी तुमचे दास राहतात त्या ठिकाणी तुमचे वास्तव्य असते असे आता मानावे तरी कसे? भीत नाही आता पुल्या मरणा, दुःखी होता जना न देखवे, आमची तू जाती ऐशी परंपरा, का तुम्ही दातारा नेना ऐशी, भजनी विक्षेप तेची पै मरण, न वजा वाक्षण एक वाया, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते छळी दातारा ठाव मागे। देवा मी माझ्या मरणाला भीत नाही, पण इतर लोक जर दुःखी कष्टी होत असतील तर ते मात्र माझ्या डोळ्यांनी पाहवत नाही। आमची भक्ताची आणि ही हरिदासाची अशीच परंपरा आहे। हे देवा, तुम्हाला हे का माहीत नाही? आमच्या हरिभजनामध्ये जर अडचण आली, काही विक्षेप निर्माण झाला, तर आम्हाला मरणाप्रमाणे वेदना होतात। भजनाशिवाय एक क्षणही आमचा वाया जाऊ नये असे वाटत राहते। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, कसल्याही संकटाचा वाराही लागू नये असे ठिकाण मला आता तरी दाखवा। फिरंगी वाकरू लोखंडाचे बिळे, वरी ते निराळे गुण मोलू, पायरी प्रतिमा एकची पाषाणू, परी ते महिमान वेगळाले, तुका म्हणी तैशा नवतील परी, संत जनासरी सारिखिया। विळे, वस्त्रा, तलवार हे सर्व पदार्थ एका लोखंडाचेच असतात, तरी सुद्धा ते आपापल्या गुणामुळे वेगवेगळे ठरतात। पाय देऊन चढायची पायरी आणि पूजेची प्रतिमा, म्हणजे ज्याची पूजा करतो ती देवाची मूर्ती, ही एका पाषाणाचीच असतात, पण प्रत्येकाचे महत्व वेगवेगळे असते। तुकाराम महाराज म्हणतात, येथे मात्र तसा प्रकार नाही, सर्व संतजन एकसारख्याच योग्यतेचे आहेत। कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण या वचना प्रतिपावी, आता माझा श्रोता वक्ता तुझी देवा, करावी ती सेवा तुझीच म्या, कुशळ चतुर येथे न सरते, करीतील रीते तर्कमते, तुका म्हणे झाली पेने एके घरी, मजा नि हरी तुम्हा गाठी। देवा, तुमची उपासना ज्या कुणाला घडायची असेल त्याला घडू, या निर्णयापर्यंत कोण येईल? पण आता माझा श्रोता आणि वक्ता तूच हो, आणि अभेदाची मला अनुभूती दे, या जाणीवेने मी तुझी सेवा करावी। जे कुशल आहेत, चतुर आहेत, त्यांची चतुराई काही कामाला येत नाही, ते तुला भजत नाहीत, नुसते आपल्या बुद्धीने फुकटच तर्क करीत बसतात। हे देवा, तुमचा आणि माझा मुक्काम एकाच घरात असल्यामुळे तुमची आणि माझी गाठ आता नित्याचीच आहे। आमचा विनोद ते जगा मरण, करीती भावही न दखो वेखी, न कळे सतत हिताचा विचारू, तो हे दारो दारो खाती फेरी, वंदिले वंदावे निंदिले निंदावे, एक गेले जावे त्याची वाटा, तुका म्हणे कोणी नायके सांगता, होती यमदूता वर पडे। आम्ही जी परमेश्वराची भक्ती करतो, जे थट्टेने बोलणे त्याच्याशी आम्ही करतो, ते जगाच्या दृष्टीने त्याचे मरण आहे, कारण आमचे वरवर जे पाहून ते लोक त्यांच्या अंगामध्ये भाव नसताना सुद्धा परमार्थाचे वरवरचे आचरण करतात। सतत हिताचा विचार कोण करणार आहे? हे जोपर्यंत त्यांना समजत नाही तोपर्यंत ते जन्म मृत्यूच्या दारात सारखे हेलपाटे खातच राहणार। जे कोणी दुसऱ्याने वंदिले असेल त्यास वंदन करावे, ज्याला निंदिले असेल त्यास निंदावे, दुसरे ज्या वाटेने गेले असतील त्याच वाटेने जावे, हाच त्यांचा उद्योग असतो। तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कितीही सांगितले तरी कुणी ऐकत नाही, तरी ते यमदूतांच्या स्वाधीन होतील। दीप घेऊन या धुंडीती अंधारू, भेटे हा विचार घटित, विष्णू दास आम्ही न भिऊ कळी काळा, भुलो मृग जळा न घडेते, उधळता माती रवि कळामळे, हे कैसे न कळे भाग्यहीना, तुका म्हणे त्रणे झाके हुताशनू, हे तव वचन वाहुगेची। हातामध्ये दिवा घेतात आणि अंधार शोधायला जातात, हे किती शहाणपणाचं आहे, तो कधी भेटल का? कारण हा त्यांचा अविचारच आहे आणि नवलाची गोष्ट आहे। आम्ही विष्णुदास प्रत्यक्ष काळालाही भिनारे नाही, मृग जळाच्या जाळ्यात सापडून आम्ही फसणारी नाही, मातीची धूळ वर उधळली तर सूर्याचे तेज मलिन होईल का? पण हे भाग्यहीन माणसाला कसे काय समजणार? तुकाराम महाराज म्हणतात,
गवताने अग्नि झाकला जातो हे बोलणे मिथ्य आहे खोटे आहे। नट नाट्य अवघे संपादिले सोंगू भेद दाऊ रंग न पालटे मांडीला खेळ कौतुक बहुरूप आपुले स्वरूप जाणतसो स्फटिकाची शिळा उपाधी न मिळे भाव जावी पिवळे लाल संगे तुका म्हणी आम्ही या जनाविरहित हो उनी निश्चिंत क्रीडा करू। वेगवेगळ्या प्रकारची नृत्य नाटके करणाऱ्या प्रमाणे आम्ही वेगवेगळा वेश धारण करून विविध सोंगे धारण करू नाना भेदांचे प्रकार दाखवून देऊ परंतु त्यामुळे आमचा जो आत्मस्वरूपाचा जो बोध आहे त्याचा रंग कधीही फिका होणार नाही किंवा पालटणार नाही। बहुरूप्याने कौतुकाने जसे नाना प्रकारचे चाळे करावेत खेळ करावेत तरी सुद्धा तो आपले स्वतःचे रूप जाणून असतो। स्फटिकाच्या पारदर्शक स्वरूपामध्ये पिवळे लाल असे नाना रंग जरी दिसत असले तरी त्यांची अडचण स्वतः स्फटिकाला काही होत नाही किंवा त्या रंगामुळे स्फटिक काही मलिन होत नाही तो स्वतः कोणत्याही रंगाचा नसतो। त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात आम्ही या लोकांच्या मध्ये मिसळत असलो तरी त्यांच्याहून फार वेगळे आहोत। आम्ही शांतपणे आमची क्रीडा भजन सुखाची आणि ईश्वर चिंतनाची चालू असते। तुझ विनवाणी आणि कांची थोरी तरी माझी हरी जिव्हा झडू तुझ विन चित्ता वडे आणि तरी हा मस्तक भंगू माझा नेत्री आणि काशी पाही न आवडी जा तू त्याची घडी चांडाळही कथा अमृतपान न करीती श्रवण काय प्रयोजन मग यांचे तुका म्हणे काय वाचून कारण तुझ एक क्षण विसंबता। हे पांडुरंगा तुझ्याशिवाय इतर कोणाचीही थोरवी माझी वाणी करणार नाही आणि जर तसं जर तिनं केलं तर मग माझीही जीभ झडून जावो। तुझ्याशिवाय इतर काहीही माझ्या चित्तामध्ये येणार नाही आणि माझ्या चित्ताला जर दुसरं काही आवडलं तर माझे मस्तक फुटून जावो। मोठ्या आवडीने मी आपल्या डोळ्यांनी इतरांना जर पाहीन तर त्याच वेळी माझे हे चांदाळ डोळे नष्ट होत माझे कान जर तुझे कथा अमृत श्रवण न करतील तर मग त्यांचा मला काय उपयोग। तुकाराम महाराज म्हणतात हे देवा एक क्षणभर जरी मी तुला जर कधी विसरलो तर मग माझे हे जगणे निष्कारणच नाही का। स्वामींच्या स्त्रीने स्वामीस कठीण उत्तर केले त्याच्यावरचे अभंग सात। मजची भोवता केला येणे जोग काय याचा भोग अंतरला चालून या घरा सर्व सुखे येते माझी तो फजते सुखेची ना कोणाची बाईल होऊन या ओढू संसारी काढू आपदा किती काय तरी देऊ तोडतील पोरे मरते तरी बरे होते आता काही निधी वाचू दोई येले घर सारवाया ढोर शेन नाही तुका म्हणे रांडी न करिता विचारू वाहून या भार कुंथे माथा। पत्नी म्हणते माझ्या भोवतीच याने साधूपणा मांडलेला आहे पण याचे खाण्यापिण्याचे भोग चुकले आहेत का। सुखाचे सर्व भाग आयते घरी चालून आले तरी हा दानधर्म करून संपून टाकतो शेवटी माझी फजिती चुकतच नाही। कोणाची बायको म्हणून मी संसारात ओढावट करू आणि या संसारामध्ये दुःख आणि दरिद्र किती दिवस भोगू। पोरे भूक भूक म्हणून मला तोडतात आता त्याला देऊ तरी काय ही आता मेली तरी बरे होतील। नवरा मला खाण्यास देत नाही आम्ही आता जगावे तरी कसे। याने दानधर्म करून सर्व घर धुवून टाकले आहे सारवण्यापुरतं शेण मिळावं यासाठी दावणीला एखादं गुरु सुद्धा नाही। तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे ही रांड काही एक विचार न करता संसाराचा भार डोक्यावर घेऊन उगीच कुंथत राहते। काय नेनू होता दावेदार मेला वैर तो साधिला होऊ निघू हो किती सर्व काळ सोसावे हे दुःख किती लोकामुख वासू तरी जवी आपुली आई काय माझे केले धड या विठले संसाराचे तुका म्हणी येते बाईले आसरे फुंदोनी आरडे हासे काही। हा मेला गेल्या जन्मीचा माझा शत्रू होता की काय याने या जन्मात माझा नवरा होऊन हे वैर साधले आहे। मी ही किती दिवस आणि किती वेळा दुःख सोसावे काही कळत नाही। मला हे द्या ते द्या असे लोकापुढे मी कितीदा तोंड व्यंगाडावे। याने लग्न झाल्या दिवसापासून माझे काही चांगले केले आहे आणि त्या काळ्या विठ्ठलाने तरी माझ्या संसाराचे काय धड ठेवले आहे। तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे माझ्या बायकोला संतापाचे झटके येतात आणि ती संतापाच्या भरामध्ये मला कठोर शब्द बोलते नंतर ती बोलून बोलून थकली म्हणजे स्पुंदून स्पुंदून रडू लागते केव्हा केव्हा हसते सुद्धा। गोणी आली घरा दाणे खाऊ नेदी पोरा
भरी लोकांची पाटोरी मेला चोरटा खानुरी खवळली पिशी हाता झोंबे जैसी लासी तुका म्हणे खोटा रांडी संचिताचा साटा। सुदैवाने एखादी दाण्याची गोणी जर घरामध्ये आली तर चार दिवस देखील पोरांना खाऊ देत नाही। तो लागलीच हा मेला चोरटा दुसऱ्या खादाड लोकांची पोटे भरतो। याप्रमाणे बायको वेडी होऊन माझ्यावर खवळते आणि मांजरी जशी तिच्या पिलाला हात लावताच खवळून हाताला बोचकारते, त्याप्रमाणे गरीब भिकाऱ्यांना धान्य वाढताना माझ्या हाताला झोंबते आणि त्यांना वाढू देत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, त्यावेळी मी म्हणतो की हे रांडे, तुझ्याजवळ पापाचा फार मोठा साठा असताना पुन्हा हा धान्याचा साठा कशाला करतेस? आता पोरा काय खासी गोहो झाला देवलसी, डोचके तिंबी घातल्या माळा उदमाचा सांदी चाळा, आपुल्या पोटा थारू आमुचा नाही येस पारू, हाती टाळ तुंडवासी गाय देवळी देवापासी, आता आम्ही करू कायू न बैसे घरी राणा जायू, तुका म्हणी आता धीरी अजूनी नाही झाली तरी। ती माय पोरांना म्हणते, आता तू काय खाशील, नवरा असा माझा देव पिसा झाला आहे, डोक्याचे मुंडन करतो, गोपी चंदन लावून डोके ओले करतो, भरपूर माळा घालतो, व्यापार उद्योग धंदा करण्याचे तर त्याने सोडून दिले आहे, आपल्या उदरनिर्वाहाचा आधार आता कोणता आहे याची तर तो काळजी करीत नाही, तर मग आमचा निर्वाह वेशीच्या पलीकडे गेला आहे। हातामध्ये टाळ घेऊन नेहमी काहीतरी म्हणत तोंड वाजतो, देवळात देवाजवळ नेहमी जाऊन बसतो, आता घरच्या माणसांनी काय करावे, हा घरी राहतच नाही, रानात जाऊन बसतो। तुकाराम महाराज म्हणतात, इतका त्रास असून सुद्धा मी मेलो नाही याचे कारण मी म्हणूनच आतापर्यंत धैर्य धरले आहे। बरवे झाले गेले आजी अवघे मिळाले, आता खाईन पोट भरी ओल्या कोरड्या भाकरी, किती तरी तोंडू याशी वाजवू मी रांडू, तुका बाईली मानवला शीतू करून या बोला। नवरा रानामध्ये निघून गेला हे बरं झालं, आज सगळे अन्न आपणासच खायला मिळेल, आता ओल्या कोरड्या भाकरी कशाची का असेनात पण पोटभर खाईन तरी, मी बाई माणसाने त्याच्यापुढे किती म्हणून तोंड वाजवावे। तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे मी शेतू करून बायकोच्या बोलण्याचा विषय झालो आहे। न करवे धंदा आईता तोंडी पडे लोंडा, उठीते ते कुठीते टाळू अवघा मांडीला कोल्हाळू, जिवंतची मेली लाजा वाढून या प्याले, संसाराकडे न पाहती ओस पडे, तळमळती यांच्या रांडा घाली ती जीवा नावे धोंडा, तुका म्हणे बरे झाली घे घे बाईले लिहिले। काही धंदा न करता आयता घास तोंडात पडेल तर बरे असा विचार करणारा हा माझा नवरा मला भेटलेला आहे, उठता बसता हा टाळ कुठीत असतो, याने सर्वत्र एकच गोंगाट करून ठेवलेला आहे, हा जिवंत असून मेल्यासारखाच वाटतो, सारी लाज याने कोळून प्यालेली दिसते, हा संसाराकडे चुकून सुद्धा लक्ष देत नाही, त्यामुळे सारा संसाराचा बोजा माझ्यावर पडलेला आहे आणि सर्व संसार ओस झाला आहे, याच्या बायका घरी तळमळत राहतात आणि जीव धोंड्याप्रमाणे घट्ट करून ते कशा तरी दिवस काढत आहेत। तुकाराम महाराज पत्नीला म्हणतात की हे बायले, तू जे काय म्हणत होतीस तेच मी हे लिहिले आहे, ते हे घे। कोण येते घरा आमुच्या काशाला, काय जाता त्याला नाही धंदा, देवासाठी झाली ब्रह्मांड सोयरी कोवळ्या उत्तरे काय विचे, माने पाचारिता नव्हे आराणकू ऐसे येती लोक प्रीतीसाठी, तुका म्हणी रांडी नावडे भूषणू कातेले ते श्वान लागे पाठी। स्त्रिये कोण कोणाच्या घरी निष्कारण येतो का, ज्याचा त्याला उद्योगधंदा नाही का, सगळी माणसे रिकामीच असतात काय, देवाच्या निमित्ताने सारे ब्रह्मांड माझे सोयरे झालेले आहेत सखे झालेले आहेत, म्हणूनच तर लोक आपल्या घरी येतात, त्यांना जर तू गोड बोललीस तर तुला काही खर्च होणार आहे का, जरी त्यांना सन्मानाने बोलावले तरी ज्यांना कोठेही जाणे आवडत नाही मनाला प्रशस्त वाटत नाही असे लोक माझ्या प्रेमासाठी आपल्या घरी येतात। तुकाराम महाराज म्हणतात, पण तुला संत महात्मे घरी आल्याचे भूषण का आवडत नाही, पिसाळलेले कुत्रे पाठीशी लागते, त्याप्रमाणे माझ्यावर का निष्कारण रागावतेस। भाव धरी तया तारील पाशानू दुर्जना सज्जन काय करे, करिता नवी नीट श्वानाचे हे पूस खापरा परिस काय करे, निंबाची या झाडा साखरेचे आळी बीज तैशी फळे येती तया, तुका म्हणी वज्र भंगे एक वेळू कठीण हा खळ तया हुनी। ज्याच्या ठिकाणी विश्वास आहे जर त्या ठिकाणी भाव असेल तर दगड सुद्धा पाण्यावरून
तारून येईल, पण विश्वास नसणाऱ्या दुर्जनाला जगत्तारक संत जरी भेटले तरी ते काय करणार आहेत? कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधी सरळ होणार नाही। तसेच खापरापुढे परीस काय करणार आहे? जर लोखंड असेल तरच परीस त्याचं सोनं करू शकतो, मात्र खापरावर परीसाचा काही उपयोग होत नाही। कडू लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे केले तरी जसे बीज असेल त्याप्रमाणेच त्याला फळे येतात। तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळ वज्र भंगेल पण दुर्जन त्यापेक्षा कठीण असतो, कारण अविश्वासी दुर्जनावर संत संगतीचा परिणाम थोडा सुद्धा होत नाही। इच्छा वेते जवळ आले काय बोले कारण, नामरूपी पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या, मुखियाचे परिजीवी साखर जेवी खादली, तुका म्हणे काय बोलू आता भले मौन्याची। आतापर्यंत ज्याची ज्याची इच्छा केली होती ते सगळे जवळ आले, किंबहुना ते प्राप्त झाले आहे, म्हणून आता बोलायचे काही कारण उरलेच नाही। इतके दिवस हरीच्या नामसंकीर्तनाची आणि त्याच्या स्वरूप दर्शनाची इच्छा होती, त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण होऊन त्यांची प्राप्ती झाली आहे। त्यामुळे मागच्या सर्व गोष्टी संपून गेल्या आहेत, आता काही करायचे बोलायचे किंवा मिळवायचे राहिलेलेच नाही। मुख्याने साखर खाल्ली तरी त्याची गोडी त्याला सांगता येत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे हरीच्या नामरूपाचे सुख कसे आहे ते काही बोलून दाखवण्यासारखे आहे, ते सांगता येणार नाही, म्हणून आता त्यासंबंधी काही न बोलणेच बरे, त्याविषयी मौन धारण करणेच जास्त चांगले। साधने तरी हिच दोन्ही जरी कोणी साधिलू, परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळू, देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे। जर कुणाला एखादा पुरुषार्थ प्राप्त करायचा असेल, साधायचा असेल, तर त्यासाठी दोन साधने आहेत। ती अशी आहेत की परद्रव्य आणि परनारी यांचा विटाळ धरावा, या साधनाने देव घरी येतो आणि सर्व प्रकारची भाग्य आणि संपत्ती त्यामुळे प्राप्त होतात। तुकाराम महाराज म्हणतात, ही दोन साधने करणारे शरीर देवाचे घर आणि संपत्तीचे भांडार आहे। आम्हासाठी अवतारू मत्स्य कुर्मादी सुकरू, मोहे धाव घाली पाहणा नाव घेता पंढरी राणा, कोठे नदीशी पाहता उडी घाली अवचिता, सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी, आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळाशी भिडी, तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरी नावे मध्ये। देवाने मत्स्य कुर्म वराह या प्रकारचे अनेक अवतार धारण करून भक्तांना तारलेला आहे, आणि हे सर्व अवतार तो भक्तासाठीच धारण करत असतो। नाव घेताच हा पंढरी राणा भक्ताविषयीच्या अतीव प्रेमाने धावत येतो आणि प्रीतीचा पान्हा सोडतो। त्याला पाहायला गेलं तर तो कुठेच दिसत नाही, पण भक्तांना संकट प्राप्त होताच अचानक उडी घालतो, आमच्यासाठी साजूक सुख राखून ठेवतो, आणि आपण मात्र आमच्या दुःखाचे घोट घेतो, आम्हाला पाठीशी घालतो आणि आपण कळी काळाशी झगडतो। तुकाराम महाराज म्हणतात, तो कृपानिधी पंढरी राणा आम्हाला नामनौकेमध्ये बसून या संसार सागरातून तारून नेतो। रवी रश्मी कळा न काढिता निराळा, पैसा माझाला भाऊ अंगी जडोनी ठेला देऊ, गोडी साखरी पासुनी कैशी निवडती दोन्ही, तुका म्हणी नाद उठी विरोनी जाय नभापोटी। सूर्याची किरणे ज्याप्रमाणे सूर्यापासून वेगळी काढता येत नाही, ते भिन्न असू शकत नाहीत, त्याप्रमाणेच आमची स्थिती झालेली आहे, कारण आमच्या सर्वांगामध्ये देव राहिला आहे, म्हणजे देव आमच्याशी एकरूप झाला आहे, त्यामुळेच तो आमच्यापासून वेगळा करता येणार नाही। साखर आणि गोडी ही एकच असल्यामुळे साखरेपासून गोडीला वेगळे कसे काय करता येईल? तुकाराम महाराज म्हणतात, उत्पन्न झालेला शब्द आकाशामध्ये विरून जातो, त्याप्रमाणे आम्ही देवाशी आणि देव आमच्याशी एकरूप झाला आहे। थोडे परिनिरे अविटते घ्यावे खरे, घ्यावे जिने नये तुटे बीज वाढे बीजापोटी, चित्त ठेवी ग्वाही उपचारे चाळ नाही, आपुले ते हित फारू तुका म्हणे खरे सारू। व्यवहारामध्ये आपल्याला जे काही आपल्या संग्रहामध्ये ठेवण्याकरता घ्यायचे असेल ते थोडेच का असेना, आपण शुद्ध अवित आणि खरे असेल तेच घ्यावे, जे घेण्यापासून नुकसान होणार नाही, उलट एका बीजापासून अनंत बीजांची वाढ होते, त्याप्रमाणे जे वाढ करणारे असेल तेच घ्यावे। कोणतीही वस्तू घेताना ती चांगली आहे किंवा नाही याविषयी प्रथम आपले चित्त निर्दुष्ट करा, आणि तशा निर्दुष्ट चित्तालाच साक्षी ठेवून त्यालाच त्यावेळी प्रमाण मानून
ती वस्तू घ्यावी, तसेच त्याच्या आकर्षक अशा बाह्य रंगाकडे पाहून ती घेऊ नकोस, कारण बाह्य रंग पाहण्याची गरज नसते। तुकाराम महाराज म्हणतात, आपले ज्याच्यात फार मोठे हित आहे तीच वस्तू खरी आणि चांगली आहे। अवघे देव साधू परियाव गुणांचा बाधू, म्हणवनी नवे सरी राहे एका एक दुरी, ऊस कांदा एकाळा स्वाद गोडीचा निराळा, तुका म्हणे नवे सरी विषमृताची परी। हे सारे जग सर्व विश्वच देव आहे हे लक्षात घे, आणि त्याबरोबरच प्रत्येक जगामधील व्यक्तीला जन्म कर्म अविद्या इत्यादी अवगुणांची बाधा झालेली आहे हेही लक्षात ठेव। म्हणूनच परमार्थता हे जग देव असले तरी सुद्धा या अवगुणामुळे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीची बरोबरी येत नाही, त्यामुळेच प्रत्येक जण प्रत्येकापासून थोडा थोडा का होईना पण वेगळा असतो। ऊस आणि कांदा हे दोन्ही एकाच आळ्यामध्ये जरी असले तरी प्रत्येकाची चव वेगळी असते। तुकाराम महाराज म्हणतात, विषाची आणि अमृताची बरोबरी होणार नाही। शांती परती नाही सुख हे रवघेचे दुःख, म्हणवनी शांती धरा उतराल पैल तिरा, खवळली या काम क्रोधी अंगी भरती आधी व्याधी, तुका म्हणे त्रिविध जापू मग जाती आपू आपू। शांती सारखे सुख नाही, कामादी विकाराने केवळ दुःख प्राप्त होते, म्हणून तुम्ही चित्तामध्ये नेहमी शांती धारण करा, त्या योगानेच या भवसागराच्या पैल तीराला तुम्ही जाऊ शकाल। काम क्रोध खवळले असताना शरीरामध्ये रोग आणि मनामध्ये व्यथा निर्माण होतात। तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही चित्तामध्ये नेहमी शांती धारण करा, मग तुमचे हे त्रिविध ताप आपोआप नष्ट होऊन जातील। गोडपणे जैसा गुळू तैसा देव झाला सकळू, आता भजू कौणे परी देव सबाह्यो अंतरी, उदका वेगळा नव्हे तरंग निराळा, हे मळंकार नामी तुका म्हणे तैसे आम्ही। गुण जसा गोडपणाने एकरस असतो त्याप्रमाणेच आम्हाला हे सर्व जग देव झाले आहे, मग आता देवाचे भजन कसे करू, कारण माझ्या आत आणि बाहेर सर्वत्र देवाचीच प्रतीती मला येत आहे। पाण्याहून वेगळा तरंग नसतो, म्हणजे पाण्यावर निर्माण होणारी जी लाट असते ती पाण्यापेक्षा वेगळी नसते। तुकाराम महाराज म्हणतात, सोने आणि सोन्यापासून बनवलेले अलंकार यामध्ये भेद नसतो, कारण अलंकार म्हणजे सोन्यालाच दिलेला विशिष्ट आकार असतो। त्याप्रमाणेच आमच्यात आणि देवामध्ये नाम मात्र भेद आणि वस्तुता अभेद आहे। परमेष्ठी पदा तुच्छ मानिते सर्वदा, हेची जाचे धनू सदाहरीचे चिंतनू, इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरुग, सार्वभौम राजू त्याची काही नाही काजू, पाताळीची अधिपत्यू ते तो मानिती विपत्यू, योग सिद्धी सारू त्याची वाटे ते असारू, मोक्षा एवढे सुख सुख नव्हे त्याची दुःख, तुका म्हणी हरिविणू त्याची वाटे अवघाशिनू। जे खरोखर हरीचे भक्त असतात, भगवत भक्त असतात, ते ब्रह्मदेवाच्या पदाला सुद्धा सदा सर्व काळ तुच्छ लेखतात। हरीचे अखंड चिंतन करणे हेच ज्यांचे धन आहे, त्यांना इंद्रपदाचे भोग भोग नसून भवरोग आहेत असे वाटते। जरी सार्वभौम राज्य असले तरी त्यांना त्याच्याशी काही कर्तव्य नसते। पाताळ लोकाचे अधिपती होणे म्हणजे अंगावर आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे। योग सिद्धीमध्ये काहीच सार नसून त्या आसार आहेत। मोक्षासारखे महान सुख पण ते सुख नसून दुःख आहे असे ते समजतात। तुकाराम महाराज म्हणतात, एका हरीच्या चिंतनाशिवाय इतर सर्व काही त्यांना दुःखच वाटते। मोहराच्या संगी सुत नव्हे आगी जोगी, नाही तरी त्याचे भक्षू काय सांगणे ते साक्षू, स्वामीची अंगी रूप नव्हे कोणा जोगी, तुका म्हणे खोडी देव म्हणी नेदिती दडी। मोहरा नावाचा एक मणी असतो, त्यावर सूत गुंडाळून तो जर अग्नीत टाकला तरी त्या मोहऱ्याच्या योगाने ते सूत जळत नाहीतर सूत हे अग्नीचे भक्ष्य असते, तो त्याला जाळणारच। या गोष्टीला कोणाची साक्ष सांगायला नको, इतकी ती जगप्रसिद्ध आहे। त्याप्रमाणे माझा स्वामी जो विठ्ठल, त्याच्या संगतीने माझी वृत्ती इतरांसारखी संसारी होत नाही। म्हणजे त्या मोहऱ्याबरोबर जसं सूत असतं तसं या विठ्ठलाबरोबर जर का एकदा चित्त झालं तर मग त्याला कुठलीही बाधा होत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, घोड्याला एक देवमणी असला म्हणजे इतर सर्व त्या घोड्याच्या खोडी त्याखाली दडून जातात। त्याप्रमाणे मनुष्य कितीही हीन असला तरी एका विठ्ठलाच्या नामसंकीर्तनाशी
जर त्यानं संगती धरली तर त्याचा हीनपणा त्याखाली दडून जातो. मज सवी नको चेष्टा नवे साळी काही कोष्टा बैस सांडूनी दिमाखू जाय काळे करीमुखू येथे नसरी चारू हीन आणिक व्यापारू तुका विष्णुदासू रस जाणतो निरसू. तुकाराम महाराज भंडाऱ्यावर एकांतात बसून भजन करीत असताना एका दुर्जनाने त्यांच्या भजनात व्यत्यय आणला आणि त्यांची त्याने चेष्टा करण्याचा प्रयत्न केला आणि भजनाची निंदा केली. त्या प्रसंगी महाराज म्हणतात, अरे दुर्जना, माझ्याशी अशी भलती चेष्टा नको करूस. मी काही साळी कोष्ट्यासारखा नाही. अरे मोठेपणाचा दिमाग टाकून उगीच गप्प बैस, नाहीतर येथून जा, तुझे तोंड काळे कर. असा चावटपणा आणि तुझे हे वाईट चाळे माझ्याजवळ कधी चालायचे नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तर विष्णुदास आहोत, आम्हाला चांगले वाईट सर्व काही कळते. भाव देवाचे उचितो भावतोची भगवंतो धन्य धन्य शुद्ध जाती संध्या कैचा तेथे चित्ते बहुत बराडी देवावरी ते आवडी तुका म्हणे हे रोकडे लाभ अधिकारी चोखडे. अधिकाऱ्याच्या जवळ देवाविषयी श्रद्धा असणे अगदी उचित आहे आणि जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान प्राप्त होऊन तो भगवत स्वरूप होऊन जातो. शुद्ध अधिकाऱ्याच्या जातीची माणसे धन्य आहेत. त्यांच्या चित्तामध्ये देवाच्या अस्तित्वाविषयी संशय असू शकत नाही. शुद्ध अधिकारी देवाचे भक्त असतात आणि त्यांचे देवावर अतिशय प्रेम असते. तुकाराम महाराज म्हणतात, हे तर उघड आहे की देवाचा लाभ होण्यासाठी श्रद्धावान आणि देवाची भक्ती असलेले शुद्ध अधिकारी असावे लागतात. अश्रद्धावानाला आणि अभक्ताला देवाची प्राप्ती होत नाही. गौरव गौरवा पुरते फळ सत्याचे संकल्प कठीण योगाहुनी क्षम ओकलिया होतो श्रम पावली मरे शिवे पासी क्लेश व्रत ते क्लेशी तुका म्हणे बहुवानी कठीण निघाली आरणी. गौरवाचा प्रसंग हा गौरवापुरता ठीक आहे, पण सत्य संकल्पाचे फळ पांडुरंगाची कृपा हेच आहे. कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीपेक्षा तिचा सांभाळ करणे अधिक कठीण काम असते. म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करून घेणं हे सोपं असतं, पण ती गोष्ट मिळाल्यानंतर तिचा सांभाळ करणं हे अधिक कठीण असतं. ती गोष्ट परत करण्याचा प्रसंग येतो तेव्हाही फार कष्ट होतात. घरातील त्रासाला कंटाळून एखादा मनुष्य शिवेपाशी जातो आणि तिथेच त्याला मरण येते. म्हणजे घर सोडून शिवेपाशी येणे आणि त्या ठिकाणी मरणे यामधील श्रमच त्याच्या वाट्याला प्रामुख्याने येतात. तुकाराम महाराज म्हणतात, एखादे बोलणे खूप शूरत्वाचे असले तरी प्रत्यक्ष रणांगणावर मात्र त्यास फार कठीण वाटते. न संडी अवगुण वर्मे माने तसे सिनो भोग देता करते काई फुटता यमदंडे रोई पाप पुण्य झाडा देता तेथे मोठे पिडा तुका म्हणे बोला माझ्या शिनते विठ्ठला. दुष्ट मनुष्य स्वतःच्या अंगचे अवगुण सोडत नाही. कुणी त्याच्या स्वभावामधील आणि वर्तणुकीमधील वर्म काढल्यास त्यास फार त्रास झाल्यासारखे होते. पण भोवताल्या कर्माची फळे पाहण्याचा प्रसंग आल्यावर काय करणार, तेव्हा काय होणार. यमासमोर पापपुण्याचा झाडा त्याला द्यावा लागेल, तेव्हा मात्र मोठेच दुःख होईल. तुकाराम महाराज म्हणतात, असे मी काही बोललो आहे की या लोकांना त्याचा त्रास वाटतो. पावे ऐसा नाशू अवघिया दिला त्रासू अविताचा केला संगू सर्व भोगी पांडुरंगू आई ताच पाकू संयोगाचा सकळीकू तुका म्हणे धनी सीमा राहिली होऊनी. मी आजपर्यंत जो सर्वांना त्रास दिला त्याचा आता नाश होईल. याचे कारण असे आहे की ज्याचा वीट कधीही येत नाही अशा पांडुरंगाशी मी संगत केली आहे. ईश्वर संगतीचे हे ऐतेच भोजन मला मिळाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला त्याच्यामुळे अमर्याद अशी तृप्तता मिळालेली आहे. दुर्बळ हे अवघे जनू नारायणी विमुख झाडून या हात जाती पात्र होती दंडाशी शिदोरी ते पाप पुण्यो सवेसी न भिकेचा तुका म्हणे पडिला वाहू कैसा पाहू लतीक्याचा. परमेश्वराला विनमुख झाल्यामुळे हे सर्व लोक पहा कसे दुर्बल बनून गेले आहेत. आपले स्वतःचे हित कशामध्ये आहे हे पाहण्याचे यांनी सोडून दिले आहे. हे यमाच्या शिक्षेस मात्र पात्र होतील. यांच्या बरोबर पाप पुण्याची जशी शिदोरी असेल त्याप्रमाणे त्यांना अनेक जन्माचा शीन भोगावा लागेल. तुकाराम महाराज म्हणतात, हे असे असताना सुद्धा खोट्याचाच प्रवाह किंवा मार्ग कसा निर्माण झाला आहे ते पहा. वाजतील तुरे येणे आनंदे गजरे
जिंकोनी अहंकार पावटनी केले शिरू काळा नाही वाव पराश्रमा कोठे ठाऊ तुका म्हणी आता सोपे वैकुंठाशी जाता। आम्ही देवाच्या भेटीला निघालेलो आहोत या आनंदाच्या बातमीने जिकडे तिकडे तुतारी निनादू लागले आहेत। आम्ही अहंकाराला जिंकून शिखर चढून जाण्यासाठी त्या अहंकाराचीच पायरी केलेली आहे आणि त्या अहंकाराच्या पायरीवर पाय देऊन आम्ही शिखरावर जाणार आहोत। या आमच्या मार्गात आता यमास कसला वाव नाही आणि दुसऱ्यांच्या श्रमालाही येथे अवसर नाही। तुकाराम महाराज म्हणतात, आता वैकुंठाला जाताना त्या श्रीहरीला भेटणे फारच सोपे झाले आहे। झाड कल्पतरू न करी यासकी अवेरू तुम्ही सर्व सर्वोत्तम वैसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमाने घराण्याने तुका गरजे मारून या हाका। कल्पतरू जरी झाला तरी तो बोलून चालून झाडच आहे पण तो आलेल्या याचकाचा तिरस्कार कधी करीत नाही त्यास आश्रयच देतो। देवा तुम्ही तर सर्वांविषयी सर्वोत्तम असे प्रभू असताना जवळ करण्याचा धर्म कसे काय बरे विसरून जाता। लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर त्याचे सुवर्ण बनवणे हा धर्म त्या परिसाच्या अंगी तुम्हीच दिला आहे। तो आपल्या कर्तव्याविषयी अभिमानाने जागृत आहे। तुकाराम महाराज गर्जना करून अशी गाराने मोठ्याने लोकांना सांगत आहेत, वसवावे घरू देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पापू तुका म्हणे काळू अवघा गोविंदे सुकाळू। या देहामध्ये देवाने आपले घर निर्माण करून त्यामध्ये निरंतर वस्ती करावी हे सर्वोत्तम आहे। या देवाचीच संगत आसनावर शयनावर भोजन प्रसंगी घडावी हे अधिक चांगले। या देवाच्या सहवासाने मन अंतकरणामधील संकल्प विकल्प पाप पुण्य यांच्या भावनाच नष्ट होऊन जातात। तुकाराम महाराज म्हणतात, मग सर्व काळ त्या गोविंदाच्याच नामाचा सुकाळ करता येईल। येथील हा ठसा गेला पडोनी आयसा घरी देवाचे बोला त्याशी त्याची सवी त्याला नाही पाहावे लागतो एकाएकीच तीर्थे तुका म्हणे जणू तयामध्ये एवढे भिन्नू। देव आणि जनलोक यांच्यामधील संबंधाची अशी ही रीत पडून गेली आहे, लोक या देवाशी अबोला धरतात तसाच अबोला धरण्याची सवय देवाला सुद्धा आहे। एकमेकांचे काही कमी पडते आहे हे मुळी कुणाला पाहावेच लागत नाही। तुकाराम महाराज म्हणतात, लोक आणि देव यांच्यामध्ये एवढी भिन्नता आहे। करिता देवार्चनू घर आले संत जणू देव सारावे परते संत पुजावे आरते शाळी ग्राम विष्णू मूर्ती संत हो का बलते याती तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी। देवाची देवपूजा करीत असताना जर संत लोक आपल्या घरामध्ये आले तर त्यावेळी थोडा वेळ देवपूजा बाजूला सारावी आणि संतांची पूजा मोठ्या प्रेमाने करावी। शाळीग्राम ही तेवढी विष्णूची मूर्ती आणि दाराशी आलेले जे संत आहेत ते संत काय देवापेक्षा वेगळे मानावेत। मग ते संत कोणत्याही भलत्या संत्या जातीचे असले तरी चालतील, ते सुद्धा देवासारखेच आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, अशा वेळी वैष्णवाच्या समुदायाचे पूजन करणे हे अधिक महत्वाचे आहे। ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेवा करिता स्वामी सवे वादू अधिक अधिक आनंद असा वातू धर्म मग साहो जाते वर्म वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी। जो ईश्वराची अंतकरणपूर्वक खरोखर सेवा करतो त्याच्या जीवाला कसली भीती आली आहे। ईश्वराशी सुखसंवाद करताना त्याच्या मनाला पराकोटीचा आनंद होतो। हाच एकनिष्ठचा धर्म असल्यास त्या स्वामीचे रहस्य समजले जाते। तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वाणीरूपी देवीचा गौरव प्रत्यक्ष विठ्ठलाकडून केला जातो। देवे जीव झाला संसार तो कडू झाला त्याची येतील ओढी करू आनंदाचे हरिहर वेधी आणि कासू ऐसा जयांगी कसू तुका म्हणे भूक येणे न लगे आणि कू। देवाची प्राप्ती झाल्यामुळे माझा जीव संतुष्ट झाला आहे आणि मला हा लौकिक संसार मात्र कडू वाटू लागला आहे। आता मला हरिहराच्या भक्तीचे आणि चिंतनाचे ढेकर येऊ लागले आहेत। आणखी दुसऱ्या वेळी अंतकरण वेधून घेण्याचे सामर्थ्य याच्या अंगी आहे। तुकाराम महाराज म्हणतात, यांच्या संगतीच्या तृप्तीने आणखी भूक मला लागणार नाही। नाम साराचे ही सारू शरणागत यमकिंकर उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मौळी नामे तरला वाल्ला कोळी तुका म्हणे वर्णू कायू तारक विठोबाचे पायू। ईश्वराचं नामस्मरण हे साराचंही सार आहे।
आणि जो आपल्या वाचेन नामस्मरण करतो त्याला यमाचे सेवक सुद्धा शरण आलेले असतात। सर्व उत्तमामध्ये जो सर्वोत्तम आहे अशा त्या पुरुषोत्तमाचे नाम तुम्ही वाणीने वारंवार उच्चारावे। याच्यामध्ये नामाच्या जपाने शिवशंकर तरुण गेले आणि वाल्याकोळ्याचा सुद्धा उद्धार झाला। तुकाराम महाराज म्हणतात, आणखी काय वर्णन करून सांगावे, या विठोबाचे पायच फक्त तारण करणारे आहेत। गातो भाव नाही अंगी भूषण कराव या जगी, परी तू पतित पावनो करीसाच हे वचन, मुखे म्हणवी तू दासू चित्ती माया लोभ आसू, तुका म्हणे दावी वेशू तैसा अंतरी नाही लेशू। देवा मी तुझे नाम गातोय पण माझ्या अंगामध्ये म्हणावासा भक्तिभाव अजून येत नाही, केवळ समाधानाचा लौकिक जगामध्ये वाढावा म्हणून मी हे सारे करतो आहे। पण देवा तू पतित पावन आहेस, तुझे हे नाव आणि तुझे वचन तू खरे करून दाखव। मी तोंडाने तुझा दास असे सारखे म्हणत राहतो पण मनामध्ये मात्र माझ्या माया लोभ इच्छा या आहेत। तुकाराम महाराज म्हणतात, मी हा वरवरचा साधुत्वाचा वेश दाखवला तरी अंतरंगामध्ये मात्र तसा भाव नाही। द्रव्य असता धर्म न करी नागविला राजद्वारी, माय त्याशी व्याली जेव्हा रांड सटवी नव्हती तेव्हा, कथा काळी निद्रा लागी कामेश्वाना परी जागी, भोग स्त्रियेशी देता लाजे वस्त्रदाशीचे घेऊन निजे, तुका म्हणे जाण नर गाडवा हुनी हिनो। ज्याच्या जवळ भरपूर धनसंपत्ती असून तो कधी दान धर्म करीत नाही पण तो राजदरबारामधील कटकटीमुळे मात्र सतत लुटला जातो, अशा माणसाच्या आईने जेव्हा त्यास जन्म दिला तेव्हा ती सटवी रांड कुठे होती? अशा माणसाला ती सटवी त्याच वेळी का घेऊन गेली नाही? म्हणूनच हा दुष्ट जगून राहिला आहे। देवाची कथा सुरू असताना याला झोप येते पण धन्याच्या सेवेत मात्र कुत्र्याप्रमाणे सावध राहून हा जागत राहतो। स्वतःच्या स्त्रीस भोग देताना हा अधम मनुष्य संकोच करतो, मात्र दाशीचे लाड एवढे करतो की तिचे वस्त्रही उशाला घेऊन झोपतो। तुकाराम महाराज म्हणतात, हा मनुष्य गाढवापेक्षाही हीन आहे असे समजावे। सुखे बोले ब्रह्म ज्ञान मनी धन अभिमानू, अशी याची करे सेवा काय सुख होय जीवा, पोटासाठी संतो झाले कलित बहुतो, विरळायचा कोणी तुका त्याशी लोटांगणी। माणसे मुखाने मोठ्या आयटीमध्ये ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करत राहतात पण याच्या मनामध्ये मात्र धन आणि मान यांचीच इच्छा असते। अशा माणसाची सेवा करताना जीवाला कधी सुख होईल का? या कलियुगामध्ये पोट भरण्यासाठीच पुष्कळ संत झालेले दिसून येतात पण खरा संत जर एखादा क्वचित कुठे असेल तर मला तो दाखवा। तुकाराम महाराज म्हणतात, त्याला मी साष्टांग लोटांगण घालून त्याचा आदर सत्कार करतो। एक वेळ प्राय चित्तो केले चित्त मुंडनो, अहंकारा नावे दोषू त्याचे ओस पाडिले, अनुतापी स्नान विधी यज्ञ सिद्धी देह होम, जीव शिवा होता चुका तेथे तुका विनटला। मनामध्ये असणाऱ्या अनेक प्रकारच्या वासनांचे मुंडन करून मी एवढेच प्रायश्चित घेतलेले आहे। अहंकाराचा जो दोष होता त्याला मी काढून टाकलेले आहे। मला जो अनुताप झाला, जो पश्चाताप झाला तोच माझा स्नानविधी आहे आणि मी माझ्या देहाचा होम केला आहे तीच माझी यज्ञ सिद्धी आहे। जीव आणि शिव यांची अज्ञानामुळे जी ताटातूट झालेली होती पण त्यांचे ऐक्य जाणून हा तुकाराम महाराज एकरूप झाला आहे। रई लोक्य पाळीता उबगला नाही आमचे त्या काही असे उझे, पाषाणाचे कोटी बैसला दर दुरु तयामुखी चार कोण घाली, पक्षी अजगर न करी संचितो तयाशी अनंत प्रतिपाळी, तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षिणा दया सिंधू माझा। जो देव संबंध त्रिलोक्याचं पालन करताना कंटाळत नाही त्याला आमच्या पालनाचे ओझे कसे वाटेल? दगडाच्या पोटात बेडूक बसलेला असतो पण तशा स्थितीतही त्याच्या तोंडामध्ये कोण चारा घालतो? कित्येक पक्षी आणि अजगरासारखे काही प्राणी खाद्य पदार्थ मिळवण्याचा कधी प्रयत्न करीत नाहीत, खुशाल एका ठिकाणी बसून राहतात, तरी पण तो अनंत तशांचाही प्रतिपाल करतोच। तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या रक्षणाचा भार पांडुरंगावर घातला तर माझा स्वामी दयासिंधू असल्यामुळे कधीही कुणाचीही उपेक्षा करणार नाही। बोली मैंदाची वरवी असे वाटे अंतरी घालावे फासे, कैसा वरी वरी दिसत आहे चांगू नवे भाविक केवळ मांगू, टिळा टोपी माळा कंठी अंधारीने उनी चेपी घाटी, तुका म्हणी तू केवळ पुंडू त्या वरी वाजती यमदंडू।
ढोंगी असणाऱ्या किंवा कपटी माणसाचे बोलणे वरवर मोठे गोड वाटत असते, पण फाशे टाकून पकडण्याचे साधन त्याने आपल्या मनात धरले असावे असे वाटते। वरून वरून तो चांगला दिसतो, मात्र आतून काही तो भाविक नसतो, केवळ वाटमाऱ्या मांगाचेच गुण त्याच्या अंगामध्ये असतात। कपाळावर गंधाचा ठेला, डोक्यावर टोपी, गळ्यात माळा असा वरवरचा वेश असला तरी मनातून अंधारात नेऊन एखाद्याचा गळा दाबावा अशी त्याची वासना असते। तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य केवळ पुंडाई करणारा गुंडच आहे, त्याच्यावर यमाचा दंड सारखा फिरत राहील। दोष पळती कीर्तने तुझ्या नाम संकीर्तने, एका करू आदरिली खोटे वचन आपुले, तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चिंता, तुका म्हणे सेवा कळी काळा जिंके देवा। हे देवा, तुमच्या गुणानुवादाने आणि नामसंकीर्तनाने सर्व दोष पळून जातात जसे आम्ही म्हणतो, पण हे आमचे वचन खोटे करण्याचे तुम्ही मनात आणले आहे की काय? देवा, आम्हाला चिंता निर्माण करण्याच्या पापाला तुम्ही फार भीत असता। तुकाराम महाराज म्हणतात, तुमची नामसंकीर्तन भक्ती कळी काळालाही जिंकू शकते। करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना, व्रती राखा पाया पाशी वस्ती धरुनी मानसी, पळो निया लळा आता पाव वावे फळा, तुका म्हणे दीनू त्याचा हरतिया असिनू। अहो नारायणा, माझे दुःख नाहीसे करा, माझ्या मनामध्ये तुम्ही वास करून माझी व्रती तुमच्या पायाजवळ राहू द्या, आमचे लाड पुरवून आम्हाला तुमच्या प्राप्तीचे फळ मिळवून द्या। तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, जे संसार तापाने दीन झालेले आहेत त्यांचे दुःख हरण करणारा तूच एक स्वामी आहेस। मी तो दिनाहुनी दिनू माझा तुझ अभिमानू, मी तो आलू शरणागतू माझे करावे सोहितू, दिनानाथा कृपाळूवा सांभाळावे आपल्या नावा, तुका म्हणी आता भले नवे मोकलिता। हे देवा, मी तर दिनापेक्षाही दिन आहे, त्यामुळे माझा तुला अभिमान असायला पाहिजे। मी तुला शरण आलो आहे, त्यामुळे तुला माझे कल्याण करावेच लागेल। हे दिनानाथा प्रभो, तू आपले कृपाळू हे ब्रीद सांभाळावेस। तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू आता आम्हाला टाकून दिलेस तर तुझे हे कृत्य योग्य होणार नाही। सुख वाटे तुझे वर्णिता पवाडे, प्रेम मिठी पडे वदनासे, याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी, हाला दुराचारी पारधेतू, वृक्षाची या माथा सोडिला ससाणा, धनुष्याशी बाणा लावियेली, तये काळी तुझ पक्षी आठविती, धावे गा श्रीपती माय बापा, उडोनिया जाता ससाना मारिल, बैसता विंधिल पारधेतू, ऐकोनिया धावा तया पक्षी यांचा, धरिला सर्पाचा वेश वेगी, डंखोनी पारधी भूमीशी पाडिला, बाण तो लागला ससान्याशी, ऐसा तू कृपाळू आपुली आदासा, होशील कोवसा संकटींचा, तुका म्हणे तुझी कीर्ती त्रिभुवना, वेदाची वाणी वर्णवेना। देवा, तू किती कृपाळू आणि दयाळू आहेस, तुझे पवाडे गाताना मोठे सुख वाटते, मोठ्या प्रेमाने तुझे वर्णन करताना त्या गोडीची मिठी तोंडास बसते। या अभंगामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे। महाराज सांगतात, एका पक्ष्यांच्या जोडप्यास पिले झाली होती। थोड्याच वेळात एक दुराचारी आणि निर्दयी असा पारधी त्या वृक्षाजवळ आला। त्याने त्या पक्ष्यांची आणि पिलांची शिकार करण्याच्या हेतूने त्याने जवळ आणलेला पाळलेला बहिरी ससाणा वर पक्ष्यांच्या घरट्यावर सोडून दिला आणि आपण स्वतः खाली राहून त्याने पक्ष्यांच्यावर बाण धरला। या अशा कठीण प्रसंगी त्या पक्ष्यांनी देवाचे स्मरण केले, देवाचा धावा केला आणि मोठ्या कळकळीनं देवाला हाक मारली, श्रीपती मायबाप धावरे या संकटातून आमची मुक्तता कर, अशा प्रकारची त्यांनी प्रार्थना केली। या पक्ष्यांच्या मनामध्ये मोठीच चिंता निर्माण झाली होती, कारण वर उडून जावे तर बहिरी ससाणा पकडेल आणि न उडावे तर खाली पारध्याच्या बाणाने प्राण निघून जाईल। असा बिकट प्रसंग निर्माण झाला असताना, प्रत्यक्ष प्राण संकटाचा पेच पडला असताना त्या पक्ष्यांनी ईश्वराचं स्मरण केलं, पण देवा, तू त्या पक्ष्यांचा धावा ऐकलास आणि चटकन एका भयंकर अशा विषारी सर्पाचा वेश तू धारण केलास, सर्परूप घेऊन त्या पारध्याच्या पायाला तू चावलास आणि त्याला भूमीवर पाडलेस आणि त्या पारध्याच्या हातामध्ये जो बाण होता तो बाण उडाला आणि त्याचा नेम चुकून त्या ससाण्याला लागला आणि ससाणाही मरून पडला। देवा, तुझे स्तवन करणाऱ्या दासावर तू अशी कृपा करतोस, संकटकाळी तुझ्या भक्तांना तू असा आधार देतोस,
तुकाराम महाराज म्हणतात, देवा अशी तुझी कीर्ती साऱ्या त्रिभुवनामध्ये पसरली असून तुझा महिमा वेदांना सुद्धा वर्णन करता येत नाही। नाही दुकाळ लो अन्ना परिया मानो जनार्दना, देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी, भोगी भोगविता बाळासवे तोची पिता, कर्म अकर्म जळाली प्रौढ तुका ते उरली। मला कधी अन्नाचा दुष्काळ वाटला नाही, कारण मी अन्ना करता दारोदार फिरणारा भिकारी नाही किंवा अन्न मिळवण्यासाठी सर्व काही उद्योगधंदा करणारा शेतकरी किंवा व्यापारी नाही किंवा इंद्रियाच्या ऋषीप्रमाणे अन्न खाण्यासाठी जगणारा विलासी सुद्धा नाही। मी आपल्या जीवात केवळ अन्न खाण्याला स्थान दिले नसून देवाला मान दिला आहे। मी सर्व काही चांगल्या वाईट प्रसंगी आणि शुभाशुभ कर्म करताना सुद्धा देवाला साक्षी केली आहे। प्रेमळ बाप आपल्या बरोबर आपल्या मुलांनाही खाण्यापिण्याचे पदार्थ देत असतो, त्याप्रमाणेच मी अन्नासाठी कोणताही प्रयत्न करीत नसताना देवच मला आपल्या सत्तेने जगवीत आहे। तुकाराम महाराज म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये देवाला प्राधान्य दिल्यामुळे आणि त्यालाच साक्षी केल्यामुळे माझे पाप पुण्यात्मक संचित जळाले असून प्रारब्ध तेवढे उरले आहे। अशा रीतीने मी सर्वात श्रेष्ठ झालो आहे।